नमस्कार, मी रिधिमा, रिधिमा जी डाइट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण उन्हाळ्यात थंडावा देणारा असा थंडगार पेय म्हणजेच पन्ह बघणार आहोत. तर चला आपण रेसिपी बघून घेऊया. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. कैरी इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मला इथे ज्या कैऱ्या अवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हालाही ज्या कैऱ्या अवेलेबल होतील तुम्ही त्या घेऊ शकता. गुळ घेतलाय इथे मी, सध्या अंदाजे गुळ घेतलेला आहे कारण कैऱ्या शिजवल्यानंतर तो गर किती निघतोय त्यानुसार आपल्याला गुळ घ्यायचा आहे. म्हणजे जर आपल्याला 1 कप कैरीचा गर मिळाला तर आपल्याला 1 कप आणि थोडस वरती गुळ घ्यायचं आहे. त्यामुळे कैरी शिजल्यावरच आपल्याला कळेल की आपल्याला किती गुळ लागणार आहे. 1 टीस्पून विलायची पावडर घेतली आहे आणि अगदी 1 चिमूट भर मीठ घेतलेलं आहे. मिठामुळे पन्हाची टेस्ट एनहान्स होते, त्यामुळे अगदी 1 चिमूट भर घातला आहे. जर तुमचा गुळ खारट असेल तर तुम्ही मीठ स्किप केलं तरी चालेल. मी घेतलेला गुळ बिलकुल पण खारट नाहीये, त्याच्यामुळे मी चिमूट भर मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. आता कुकरला लावून कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर आता कुकरमध्ये कैऱ्या शिजवून घेते. कैऱ्या छान शिजलेल्या आहेत, याची सालही निघायला लागलेली आहे. आता आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि गर वेगळा काढून घ्यायचा आहे. साल काढून घेऊया, खूप गरम आहे. हे असंच काढून घ्यायचं आहे. साल काढून झालेली आहेत. आता आपल्याला ह्या सालींमधला गर सुद्धा काढून घ्यायचा आहे. असं चमच्याने स्कूप करायचं आहे. असं सगळ्या सालींचं काढून घ्यायचं आहे. असं गर काढून घ्यायचं आहे. खूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याने करते. ही अशी पोळी सेपरेट काढून घ्यायची आहे. आता हा गर थोडस स्मॅश करायचा आहे चमच्याने. आता आपल्याला समजा 1 कप गर असेल तर आपल्याला 1/4 कप गुळ घालायचा आहे. कैरी जर खूप आंबट नसेल तर 1 कप गराला तुम्ही 1 कप गुळ घालू शकता. ही कैरी थोडी मला आंबट वाटली त्यामुळे मी 1/4 कप गुळ ऍड करते. आता गर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गुळ ऍड करायचा आहे, म्हणजे गुळ छान मुरतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला एक छान टेस्ट येईल. हे मिक्स करायचं आहे. आता गुळ पूर्णपणे विरघळल्या पाहिजे ह्याच्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने केलं तरी चालेल, फक्त मिक्सरमध्ये करू नका कारण ज्या कैरीच्या रेषा आहेत त्या मिक्सरमध्ये खूप बारीक होऊन जातात आणि पन्ह्यामध्ये मग ती मजा येत नाही. त्याच्यामुळे मी तर कधीच मिक्सरवरती फिरून घेत नाही. पाहिजे तर हे असंच 5 मिनिटं झाकून ठेवायचं. जी कैरीची उष्णता आहे त्याने गुळ आपोआप मेल्ट होऊन जातो. तर आता मी हे 5 मिनिटं झाकून ठेवते. गुळ मेल्ट झाला की आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. गुळ छान आणि पूर्णपणे कैरीच्या गरामध्ये विरघळलेला आहे. आता आपण यामध्ये वेलची पूड ऍड करायचे, 1 चिमूट मीठ आणि हे मिक्स करायचे. कलर अगदी सुरेख आलेला आहे. आपलं पन्ह रेडी आहे. हे पन्ह असं स्टोअर करून ठेवू शकता, महिनाभर ह्याला काहीही होणार नाही. फक्त एवढंच की तुम्हाला हे काचेच्या एअरटाईट बर्नी मध्ये स्टोअर करायचं आहे. आता पन्ह कसं तयार करायचं आपण ते बघून घेऊया. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत, त्यामध्ये आईस क्यूब ऍड करते. 2 चमचे पन्ह ऍड करायचं आहे. आता पाणी ऍड करायचं, मिक्स करायचं. पुदिना डेकोरेशनसाठी स्ट्रॉ ऍड करते. तर आपलं पन्ह रेडी आहे एन्जॉय करण्यासाठी. तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला पन्हची रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिधिमाज डिलाइट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.